न्यूज लाइन अचूक वेधक। राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ झालेल्या अपघातामध्ये 2 ठार 3 जखमी। हडपसर येथील अश्विनी वाघमरे या पक्षाघाताने आजारी असलेल्या व्यक्तीला घेऊन कर्नाटक येथील नागरमनोळी या ठिकाणी त्याच्यावरती औषध उपचार करण्यासाठी अश्विनी वाघमरे आणि कुटुंबीय नागरमनोळीच्या दिशेने इको गाडीतून निघाले होते। दरम्यान रात्री 2:30 सुमारास कराड मलकापूरजवळील जकिनवाडी गावच्या हद्दीमध्ये मलाई पतसंस्थेच्या समोर एका अज्ञात वाहनाने इको गाडीला जोरदार धडक दिली आणि त्या अपघातामध्ये 2 जण ठार आणि 3 जण जखमी झालेले आहेत। अपघातामध्ये ठार झालेल्यांमध्ये बापूसाहेब खंडेराव कांबळे हे PMT पुणे येथील परिवहन मंडळामध्ये कंडक्टर म्हणून कामाला होते, ते पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत। श्रीहरिक वाघमारे वय 50 हडपसर यांचाही जागीच मृत्यू झाला असून या अपघातामध्ये रागिनी वाघमारे वय वर्ष 23, चतुरसर वय वर्ष 40 हे सर्व जण राहणार हडपसरचे या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत। पक्षाघातानं आजारी असणारा अश्विनी वाघमारे या देखील या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत। रात्री 2:30 सुमारास झालेल्या या अपघातस्थळी कराड शहर पोलीस ठाण्याचे BS कांबळे आणि खालिद इनामदार यांच्यासह कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले। त्याचबरोबर या अपघातस्थळी महामार्ग पोलीस व हायवे हेल्पलाईनचे देखील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते। द न्यूज लाईनसाठी माऊली खटावकर, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।